कोरोना काळात झालेलं प्रचंड नुकसान, कलाकारांची कमतरता, प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ आणि वादळी पावसात तंबू उखडून पडल्यानंतर सुपरस्टार सर्कसचे मालक प्रकाश माने पुरते खचले होते. कोल्हापुरात तंबू उभारण्यापूर्वी कदाचित हा शेवटचाच दौरा असेल असं त्यांना वाटत होतं. पण कोल्हापूरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळं त्यांचा विश्वास दुणावलाय. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळं सुपरस्टार सर्कसचे शो सध्या हाऊसफुल होत आहेत. त्यामुळं अडचणीत आलेल्या सर्कसला कोल्हापूरच्या कलाप्रेमी प्रेक्षकांनी चालना दिल्याची भावना सर्कसच्या कलाकारांनी व्यक्त केली. अनंत आमुची ध्येया सक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला, या कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळींमध्ये जशी नाविकांची दुर्दम्य इच्छाशक्ती दिसते, अगदी तशीच इच्छाशक्ती सर्कशीत काम करणाऱ्या कलाकारांमध्येही दिसतीये. अनेक संकटांचा सामना करत आणि सावरत सर्कसचे कलाकार उभे राहिलेत. शो मस्ट गो ऑन असं म्हणत सर्कस कलाकारांकडून प्रेक्षकांचं मनोरंजन सुरू आहे. कोल्हापुरात सध्या सुरू असलेल्या सुपरस्टार सर्कसचे मालक प्रकाश माने गेल्या 2-3 वर्षांपासून अनेक अडचणींचा सामना करतायत. मुळातच मोबाईल आणि टीव्हीमुळं प्रेक्षक सर्कसपासून दुरावलाय. त्यातच कोरोना संकटाची भर पडली आणि काही कलाकारांनीही सर्कस मालकांची साथ सोडली. तरीही प्रकाश माने यांनी सर्कस जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचे निर्बंध हटता त्यांनी सांगलीत तंबू उभा केला, पण वादळी पावसानं त्यांच्या तंबूचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. कोल्हापुरातील सर्कसचे खेळ अखेरचे ठरतील असं त्यांना वाटत होतं, पण प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळं सर्कसला पुन्हा अच्छे दिन येत असल्याची भावना सर्कस मालक व्यक्त करतायत. कोल्हापूरच्या मायबाप प्रेक्षकांनी सर्कशीला चालना दिली, त्यामुळं आणखी काही दिवस आम्ही लोकांचं मनोरंजन करत राहू असा विश्वास माने यांनी व्यक्त केला. असं बंदच आता माझं विचार होतं की कोल्हापूर माझं शेवट, मी म्हणतो ना कोल्हापूर माझं शेवट असं वाटलं होतं, पण कोल्हापूरच्या मी तेच म्हणलो की कोल्हापूरच्या लोकांनी परत जगणं शिकवत आहे. माझे कोल्हापूरचे जितके बी प्रेक्षक देवचा रूप घेऊन जे येत आहेत बघायला, हे मला जगणं शिकवतात, मला जगा म्हणतात आणि प्रसंगाला त्याला तोंड द्या म्हणतात, म्हणून मला शिकवलं आहे आणि मी कोल्हापूरहून हेच शिकून जातोय मी. सर्कसमधून प्राणी पक्षी हद्दपार झाल्यानंतरही प्रेक्षकांना अजून सर्कसची ओढ असल्याचं कोल्हापूरकरांनी दाखवून दिलंय. हाऊसफुल शोमुळं सर्कस जिवंत राहायला मदत होणार आहे, तसंच सर्कशीत काम करणाऱ्या कलाकारांचाही उदरनिर्वाह चालणार आहे. लोप पावत चाललेल्या सर्कस या कलाप्रकाराला कलापूर असलेल्या कोल्हापूरनं साथ दिली ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. इसके सिवा जाना कहाँ, जी चाहे जब हमको आवाज दो, हम थे वही, हम थे जहाँ, अपने यही दोनों जहाँ, इसके सिवा.